लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार. रक्षाबंधनाला खात्यात 3,000 रुपये जमा होणार. अर्थमंत्री अजित पवारांची गडचिरोलीत माहिती. राज्य सरकारची आता विद्यार्थ्यांसाठी योजना. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा 6,000 रुपये मिळणार. डिप्लोमा केलेल्या तरुणाला प्रशिक्षणादरम्यान महिन्याला 8,000 मिळणार. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. अर्जदाराचं वय 18 ते 35 दरम्यान असणं गरजेचं. पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 स्टायपेंड देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यातल्या अधिकाधिक तरुणांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार 6,000 कोटी रुपये खर्च करणार. मुंबई मेट्रोविषयी केलेली एक्स पोस्ट विनोद तावडे यांच्याकडून डिलीट. 24 जुलैपासून भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार अशी पोस्ट केलेली होती. नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी. 2 विमानांच्या माध्यमातून नवी मुंबईत सिग्नल टेस्टिंग. रनवेचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबई गोवा महामार्ग पुन्हा उद्या आणि परवा दुपारी 12 ते 4 बंद राहणार. कोलाड इथल्या पुई महिसदरा पुलाचे गर्डर बसवण्यासाठी महामार्ग बंद राहणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या मुलाकडनं अपघात. मद्यपान करून गाडी चालवत टेम्पोला दिली धडक. अपघातात टेम्पो चालक आणि क्लिनर जखमी. गुन्हा दाखल. मनोरीतील रस्ते भीषण अवस्थेत. बससेवा बंद करण्याचे खासगी ऑपरेटरकडनं मीरा भाईंदर पालिकेला इशारा. मुंबई महापालिका मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी. एमएसआरडीसीने हाती घेतला 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प. 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींची कर्ज देण्यास तत्वतः मान्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यामध्ये वाढ. सध्या धरणामध्ये 37.77% पाणीसाठा. कालपासून जवळपास 2% पाणीसाठा वाढला. नाशिक महापालिकेच्या छतावरच डासांची उत्पत्ती होत असल्याचं समोर. त्यामुळे आता महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिकेने दंडाच्या रकमेत केली दुपटीने वाढ. निवासी भागात डेंग्यूच्या वेळी आढळल्यास प्रतिस्पॉट 500 रुपये दंड. बांधकाम साईटवर 5,000 वरून दंडाची रक्कम 10,000. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. त्यामुळे 3 महिन्यांसाठी मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता. भाजप गाजर दाखवणारा पक्ष. त्यामुळे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. ज्यांनी जॅकेट शिवून ठेवले त्यांनी ते दुसरं कोणाला तरी देऊन टाकावं. अंबादास दानवेंची टीका. भाजप कोअर कमिटीची उद्या आणि परवा मुंबईत सलग 2 दिवसीय मॅरेथॉन बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत किती जागा लढवायच्याबद्दल बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातले बूथप्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरून हटवलं. तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी. उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत एकत्र असलेले हेलिकॉप्टर भरकटलं. खराब हवामानामुळे भरकटलेलं हेलिकॉप्टर पायलटने कौशल्याने जमिनीवर उतरवलं. अजित पवारांची माहिती. नवाब मलिक यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत महत्वाची बैठक. नवाब मलिक अपक्ष लढणार. या राजकीय वर्तुळातल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्व. पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं उघड. खेडकर कुटुंबाने पुण्यात बाणेर रस्त्यावरील फुटपाथवर केलेलं अतिक्रमण हटवलं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे मनपाने दिली होती 7 दिवसांची मुदत. वादग्रस्त आहेस पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार. दिलीप खेडकरांच्या उत्पन्नाची माहिती एसीबी तपासणार. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणी आयकर विभागाकडून एसीबीने मागवली माहिती. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवून कारवाई पुरेशी नाही. त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. तसंच फसवणूक केल्यानं फौजदारीचा गुन्हा दाखल करायला हवा. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. अहमदनगरच्या पाथर्दीड तालुक्यातील भालगाव ग्रामस्थांचा खेडकर कुटुंबियांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा. मनोरमा खेडकर यांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. एका गृहस्थाने ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केलं तेव्हा सरकारचं बोलणं झालं. त्यांच्यात आणि सरकारमध्ये काय बोलणं झालं याबद्दल वास्तव पुढे येत नाही. तोपर्यंत चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून बैठकीला गेलो नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट. सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा. खासदार निलेश लंकेंचा भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखेनं टोला. विशाळगडावरील अतिक्रमण पावसाळ्यानंतर हटवण्यात यावं. जयंत पाटील यांची सरकारला विनंती. हिंसाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचीही मागणी. विशाळगडाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क. सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेज शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधीक्षकांचा इशारा. विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी कोल्हापूर एसपींचं तात्काळ निलंबन करा, विजय वडेट्टीवारांची मागणी. विशाळगडावरील लुडगुस सरकार मान्य होता का? वडेट्टीवारांचा सवाल.
संभाजीराजे छत्रपतींचा हिंदू पदपात शाह असा उल्लेख स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चांना उधाण. आमदार संतोष बांगर यांनी घेतली हिंगोलीतल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दिल्या सूचना. मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच. यावर्षी पावसाळ्यात जूनपासून सर्व रस्त्यांवर 5,396 खड्डे पडल्याचं समोर. यातले 5,194 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा. मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत 7% प्रवासी वाढले. दुसऱ्या तिमाहीत मुंबई विमानतळावरून 1,34,00,000 प्रवाशांनी केला प्रवास. घाटकोपरचं होर्डिंग कोसळण्याच्या 13 दिवस आधी बीएमसीची जीआरपीला नोटीस. एसआयटीच्या चार्जशीटमध्ये माजी आयुक्त कैसर खालिद यांचा जबाब. विद्यमान जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवेंनी कारवाई केली नाही. खालिद यांचं वक्तव्य. कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांचं निलंबन करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी. एसपींनी सौम्य लाठीमाराचे आदेश दिले आणि गाडीत बसून पाहत होते. वडेट्टीवारांचा आरोप. कोल्हापुरात समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी. विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची खबरदारी. बालहक्क न्यायमंडळाचे सदस्य LN धनवडे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता. धनवडेंनी पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला निबंध लेण्याची शिक्षा सुनावली होती. जामीनही मंजूर केला होता. विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदू समाजाचा मोर्चा. 19 जुलैला कोल्हापूर बंदचा हिंदू समाजाचा इशारा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियानाची सुरुवात. 19 वर्षांपासून अभियान सुरू. अभियानाच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड. हिंगोलीचे खासदार नागशास्त्रीकरांचा आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडनं रिमोट ऑपरेट म्हणून उल्लेख. तर प्रज्ञा सातव राजकारणात माझ्यापेक्षा ज्युनियर. आष्टीकरांचं प्रत्युत्तर. मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारे नेते म्हणजे शरद पवार. शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल. भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर टीका. आधी नंदापूर आणि मग पंढरपूर असं म्हटलं जाणाऱ्या कोल्हापूरच्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न. पुईखडी इथे वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा. साताऱ्यातल्या कोयना परिसरात भूकंपाचे 2 धक्के. सुमारे 3.5 रिश्टर स्केलपेक्षा अधिक भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती. मीरा भाईंदर महापालिका उपायुक्त रवी पवार यांना धमकी. 5,00,000 रुपये द्या अन्यथा वरिष्ठाकडे तक्रार करून मित्रपरिवारात बदनामी करेन असा धमकीचा मेल आणि व्हॉट्सअप मेसेज. तक्रारीनंतर खंडणीचा गुन्हा दाखल. जखमी वारकऱ्यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेलच्या MGM रुग्णालयात जाऊन घेतली भेट. पंढरपूरला जाताना मुंबई पुणे महामार्गावर 2 दिवस आधी भाविकांच्या बसला झालेला अपघात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजीनगरमध्ये वारीत सहभागी. छोटं पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूज इथल्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी दानवे यांची पायी वारी. कोल्हापूरमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह. कसबा बावड्यातील शाळकरी चिमुकल्यांकडून विविध रूपात वेशभूषा परिधान करून आषाढी एकादशी साजरी. काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात हल्ल्याचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात निदर्शनं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात निषेध आंदोलन. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या धनज मुगट रस्त्याची दुरवस्था. विद्यार्थी नागरिक करतायत जीवघेणा प्रवास. 4 दिवसात किमान या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा रस्त्यावर जनआंदोलन करण्याचा युवक काँग्रेसकडनं इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दलाली करून पैसे उकळणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल. प्रहारच्या जिल्हाध्यक्ष वंदना म्हस्के यांच्या विरोधात करमाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राज्यामधली ही पहिलीच घटना. वसईच्या गहरवार फार्मा प्रॉडक्ट्स कंपनीवर बनावट औषध बनवल्याप्रकरणी FDAची कारवाई. 1,41,00,000 औषधं जप्त. बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भरधाव गाडीचं टायर फुटून भीषण अपघात. अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्यचा मृत्यू. नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात विजेच्या ट्रान्सफॉर्मरचं पूर्ण स्ट्रक्चर जमिनीवर कोसळलं. तुटलेल्या पोलवरील विद्युत तारा स्कूलव्हॅनवर पडल्या. सुदैवाने विद्युत प्रवाह बंद झाल्यानं स्कूलव्हॅनमधली मुलं बचावली. हिंगोलीत 21 लाखांचा गुटखा आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांकडून जप्त. कळमनुरी पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या एनवन परिसरात बंगल्यात चोरी करून 106 तोळे सोन्याची चोरी करणारे गजाआड. पोलिसांनी 48 तासात नाशिकमधून आरोपींना केली अटक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.